एक मला सांग, तू फॅनला फक्त झलक दाखवते आणि परत गायब होतेस, हा काय प्रकार आहे तुझा? पण अरे तो स्वभाव आहे, प्रकार नाही, तो ओके स्वभावातला भाग आहे. म्हणजे मला असं आहे की काम नसेल तर मी किती दिसू किंवा किती पुढे येऊ, त्यामुळे मला वाटतं कामा थ्रूच जेवढी मी माझ्या ऑडियन्सला दिसेन त्याच्यातच माझंही नाविन्य जपून राहील आणि माझं माझे फ्रेशनेस तो जो ऑडियन्सला कंटाळा येईपर्यंत नसावा. आता हल्ली जी सिरियलमुळे मला कधी कधी भीती वाटते रोज दिसते म्हणून, पण एकंदरीत पर्सनॅलिटी म्हणून मला सतत बाहेर असणं एवढं नाही हे होत. म्हणजे मला असं वाटतं मी आतापर्यंत जेवढे इंटरव्ह्यू केले त्यातल्या मध्ये तू एक अशी अलिदा व्यक्ती आहेस की जिला चमकेश होणं आवडतच नाही. नाही पण त्यातच म्हणजे मला एक हे मी माझं हार्ड वे मध्ये शिकली आहे की मी फेमच्या मागे नव्हते. मला इतकी वर्ष वाटत होतं की ऍक्टिंग ऍक्ट्रेस बनणं म्हणजे मला फेम हवी होती की काय, मला कळलं मला ही कलाच आवडते. मग फेम नो फेम, गोईंग टू सम पार्टी, कुठले इंटरव्ह्यूज वगैरे, म्हणजे मला ती हाव नाही. मी आता तुम्हाला माहिती, मी तुम्हाला खूप वन ऑन वन सांगते, मी मगाशी विचार केला की एक वेळ असतो की अरे राश्री मराठी अल्ट्रा हे ते आपल्याला इंटरव्ह्यूज घ्यायला का नाही फोन करत, आणि एक वेळ असं आहे की आता म्हणजे जायचंय जायचंय. सो टाइम ऑल्सो चेंजेस, कारण आपण आपला माइंडसेट बदलला. तर आता मी फेमच्या बिलकुल मागे नाही, मला छान कामं करायची आहेत आणि माझ्या प्रेक्षकांना ती आवडली की बस, बाकी काही मला नको आहे. बरं, अफलातून येऊन आणि आता छापाकाटा, म्हणजे खूप कालावधी गेला, तर इतका गॅप का घेतलास, म्हणजे काय करत होतीस? अफलातून जुलैमध्ये आला, मी तर म्हणते छापाकाटा त्या मानाने खूप लवकर आला. माझे इतर सिनेमे पण रेडी आहे ज्यांची शूट केली आहे, पण ते काय अजून रिलीज लवकर होत नाही. मराठी सिनेमे हल्ली खूप गर्दी असल्यामुळे रिलीज होत नाही. पण माझे सिरियल चालू आहे तुझेच, मी गीत गात आहे स्टार प्रवाहावर, आणि जवळपास म्हणजे रोजच मला काम असतं ते. सो सिरियल टेलिव्हिजन इज वॉट किपिंग मी बिझी दीज डेज. ओके, पण नॉर्मली ऍक्टर्स डिसाईड की नाही आता मी टीव्हीवर आहे तर आता मी थोडा गॅप घेणार, माझा चेहरा एकदम मी अज्ञातवासात जाऊन राहणार आणि मग मी फिल्ममध्ये येणार, पण तू टीव्ही आणि फिल्म असं म्हणजे मग ते ओव्हर एक्सपोज नाही का वाटत तुला? पण मी गॅप पण तेवढाच दिला लोकांना, आय थिंक मी बरीच वर्ष काही करत नव्हते. आणि हे आणि आता मला ना माझ्यावर तेवढा कॉन्फिडन्स आलाय एका प्रकारे की कुठलाही रोल मी वेगळ्या पद्धतीने करून एक नवीनपणा देऊ शकते. हां, मी ॲज अन ॲक्टर जिथे एक्झॉस्ट होईल ना की आता मलाच करावं असं नाही वाटत किंवा मला मोटिवेशन नाही वाटत. फॉर दॅट मॅटर सिरियलचं माझे रोजच्या शूटिंगला एखाद दिवस येतो मला मोटिवेशन नाही वाटत, मी त्या दिवस तो दिवस मी सांगते, आता कधी गत्यंतर नसतं, पण आय टेल देम मला मोटिवेटिंग होत नाही आहे, आय डोंट फील लाईक डुईंग इट, बिकॉज नुसतं आपण फॅक्टरीमध्ये काम केल्यासारखं करू शकत नाही. सो एक्सपोज होण्यापेक्षा मी ॲज अन ॲक्टर बोर न होणं महत्वाचं आहे मला असं वाटतं. तुझ्या कारकिर्दीत फार कमी म्हणजे फारच कमी चित्रपट केलेस तू, चुजी वगैरे आहेस का? आधी होते, आधी मला वाटायचं तो काळ पण तसा होता की हिरोईनने हिरोईनची कामं करायची, मग डान्सर एक डान्सरची कामं करणार, मग कॉमेडियन असणार, मग हे असणार. पण आता हिंदीत सुद्धा एक मेन लीडवाली हिरोईन आयटम सॉन्ग पण करते, मग ती कॅरेक्टर पण करते, तसंच मराठी ते ट्रेंड आलाय. आणि आता एका पॉईंटनंतर तुम्ही ट्रेंड बिंड काही बघत नाही, आता मला असं वाटतं जे छान काम येईल ते करावं. सो आय फील चुजीपेक्षा आधी माझे नोशन्स जरा वेगळे होते, आता आय हॅव चेंज देम बस. ओके, छापाकाटाकडे पुन्हा एकदा वळता, सगळे सिनियर आहेत आणि मला वाटतं तू एकटीच आहे त्याच्यामध्ये ज्युनियर कलाकार, तर कसं काय होता अनुभव? खूप सुंदर, कारण ह्यांच्याकडे फक्त बघूनच किती शिकू शकतो. म्हणजे मकरन सर, अरुण नलावडे सर, विजय पाटकर सर, पंकज विष्णू सर आणि मोहन जोशी काका, तुम्हाला वेगळं काही त्यांच्याकडनं लेक्चर ऐकायची गरज नाही. त्यांचं मॅनरिझम जरी तुम्ही नोटीस केले ना तरी तुम्ही किती शिकता की अरे सेटवर हा माणूस असं वागतो, अरे सीनच्या आधी असं वाचतो, भयानक शिकायला मिळतं. तर मी खूप एन्जॉय केलं, म्हणजे आय जस्ट लाईक अ स्पंज मी ग्रॅस्प केलं सगळी त्यांची एनर्जी ऑन वर्किंग असं सेट. मकरन सरांबरोबर तुझा हा मला वाटतं 6वा चित्रपट आहे, काय म्हणजे तुमची केमिस्ट्री की तुमचं बॉन्डिंग काय आहे की तू 6व्यापर्यंत पोहोचलीस? सिनेमाचं कसं आहे, पहिल्या सिनेमानंतर लोकांना आवडली जोडी, म्हणून दुसऱ्या ते रिपीट झालं. आय थिंक पहिले चार तर लोकांना आवडलं हे डिस्ट्रीब्युशन टेबलवर माहिती असतं किंवा मार्केटमध्ये माहिती असतं म्हणून घेतात. पाचवा हा तर आय डोंट नो, मला वाटत नाही की डिरेक्टर सरांनी तसा काही रिसर्च केला होता, त्यांनी कसा कॉल केला मला माहीत नाही, पण दिस वन वॉज मिअर कोइन्सिडन्स मे बी.
अँड आय थिंक आम्ही दिसतो म्हणण्यापेक्षा देअर इज अ गुड इक्वेशन आमचं ऑन स्क्रीन, ते खूप पॉझिटिव्ह रिफ्लेक्ट होतं. म्हणून मी बघितलं ह्याच्या ट्रेलरला पण एवढा प्रतिसाद मिळतोय, सो आय एम व्हेरी हॅपी अबाउट इट. बरं, तुमच्या दोघांना काम करताना, म्हणजे तुम्ही आता अनेक चित्रपट केले आहेत बरोबर, तर कम्फर्ट झोन दोघांचा काय आहे, तू आणि मकरंद सरांचा? माझा त्यांच्यासाठी एवढा रिस्पेक्ट आहे की मी अजूनही घाबरते त्यांना. कम्फर्ट तर मला कधीच होणार नाही त्यांच्याबरोबर, म्हणजे कम्फर्टेबल मी होऊ शकणार नाही. ते माझ्यासाठी इज अ सिनियर आर्टिस्ट ऑल्सो इन अ वे. मला पहिल्या सिनेमापासून त्यांनी शिकवलंय, समजवलंय, त्यामुळे तो वेगळा कम्फर्ट. फक्त एवढाच आहे की आता ते फॅमिली, म्हणजे आता घरी आईशी वगैरे, ते इज अ व्हेरी डिअर फॅमिली फ्रेंड घरचे, त्यामुळे ते. पण सिनेमा व्यतिरिक्त असं नाही की आम्ही कधीच बोलत नाही. वर्षानुवर्ष वाढदिवस सोडल्यास एकमेकांना काही हॅपी बर्थडे मेसेज असेल तर वर्षानुवर्ष बोलणं होत नाही, तरी एक आपुलकी आहे. मकरंद सर पाणी फाउंडेशनमध्ये इन्वॉल्व आहेत, तू पण सोशल वर्क करते, तर तो दोघांचा एक कॉमन टॉपिक असतो का जेव्हा शूट नसतं होत सेटवर, तर काय गप्पा मारता तुम्ही? अर्थात म्हणजे मकरंद सर स्पिरिच्युअल पण खूप आहेत, रिलिजियस नाही, आध्यात्मिक इन अ वे की ते खूप इंटेलिजंट ॲक्टर आहे. म्हणजे वाचन, त्यांचं वाचन, त्यांच्या वेरियस गोष्टींवर त्यांचा अभ्यास, आणि त्यामुळेच ते एक रिस्पॉन्सिबल नागरिक असल्यामुळे सोशल वर्क करतात. आणि कदाचित मी लहानपणापासून यांच्यावर काम केल्यामुळे माझ्याही काय म्हणतो ना, ते मनात रुजलंय की आपणही सोसायटीला, म्हणजे माझ्या आई वडिलांनी तर नेहमीच शिकवलंय, तुम्ही जे 10 रुपये अर्न करता तर 2 रुपये तर तुम्ही द्यायचे सोसायटीला, गिफ्ट बॅक करायचे, तसंच आहे. सो ह्या लोकांनाही बघून कुठे कुठे की नाही आपणही काहीतरी करायला. माझं बघते की माझं प्राण्यांसाठी जास्त आहे, बट डेफिनेटली त्यांना बघून बघून एक वेगळं मोटिवेशन मिळतं की आपण ऍक्टिंग व्यतिरिक्त सोसायटीसाठी सुद्धा काहीतरी करायला हवं. तेजस्वी लोणारी म्हणजे टी व्हीवरची कलाकार, बिग बॉसची कॉन्टेस्टंट आणि आता फिल्म अभिनेत्री, तर तेजस्वी ह्या तिन्ही माध्यमामध्ये मनात कशी आहे? तिन्ही माध्यमात जेव्हा ती कॅमेरा फेस करते तेव्हा नेमकी तेजस्वी कशी असते तिन्ही माध्यमांमध्ये, किंवा काय तिच्या मनाची चलबिचल किंवा मेंदूत काय चाललं असतं? तेजस्वीनी लोणारी तिन्ही माध्यम मी काही डिफरन्शिएट नाही करत, फार खोलात जात नाही. मला तो मला ना ती सद्गुरूंचीच एक म्हण इतकी प्रचंड आवडलेली काही वर्षांपूर्वी, डोंट टेक लाईफ टू सिरियसली, इन दी एंड एनी वेज यू आर नॉट गोइंग टू लिव्ह. तर काय एवढं म्हणजे म्हणण्याचं आहे की मी कुठलं माध्यम ऑनेस्ट देते माझं तिन्ही माध्यमात जे काय असेल ते. पण वापरे हॅम्पर नाही करत, हे छोटं आहे, हे मोठं आहे, हे 70 mm आहे, हे टेक्निकॅलिटीज वेगळे असतात, पण आय डोंट टू थिंक टू मच आता ह्या बाबतीत. कुठे रुळतेस तू अधिक? असं कुठे नाही, सगळेच माझी लोक आता जास्त अधिक लोकांना आता मी ओळखते. मला रिअलाईज झालं मी सेटवर जाते कुठे जाते, म्हणजे किती वर्षांपासून कित्येक लोकांना मी इथे ओळखते, तर एक आपुलकी आता सगळीकडे रुळायचं असं काही आहे नाही. मी जास्त पण सोशल नाही आहे की यु नो आय नीड, आय हॅव माय बुक, माय टाईम, जिथे शूट असेल, माझे गेम्स असतात, माझे यस मी खेळत बसते. बरं, परत एखादा रियालिटी शो आला तर घेणार का? मे बी समथिंग लाईक झलक दिखला जा किंवा डान्स रिलेटेड, आता फन रिलेटेड करेन, म्हणजे थोडंसं वेगळा. बिग बॉस तर नाही, पण फन असेल कुठला छान असा, डान्स रिलेटेड असेल, किंवा एखादा रियालिटी शो होस्ट करायला मला आवडेल, कारण आता त्याची सायकी कळली मला की कसं, सो आवडेल तसं. पण हिंदी रियालिटी शो करणं मराठीमध्ये काही विचार आहे? मराठीत आपल्या कुठे जास्त नाही आहे तसे, म्हणून असं. मग हिंदी आहे दिसतंय म्हणून, मराठीत बिग बॉस सोडल्यास आता काही एवढं नाही आहे की म्हणजे ह्याच्यात करू शकते. बिग बॉसने अनेकांना एक वेगळा प्लॅटफॉर्म मिळवून दिला, तुझ्याबद्दल तुला किती पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह वाटला? नाही, मला पॉझिटिव्हच वाटला. बिग बॉस नंतर तर प्रचंड कामं मिळाली, कारण इंडस्ट्रीतल्याही लोकांना मी वैयक्तिक कशी कळालं, जे मी कदाचित जाऊन जाऊन ऑफिसमध्ये बसून बसून भेटले नाही लोकांना कधी, काही गैरसमज असतील, हिला ॲटिट्यूड असेल, हिला तसंच आहे, ते आता लोकांना वेगळ्या पद्धतीने कळालं, त्यामुळे मला प्रचंड रिस्पेक्ट मिळतो इंडस्ट्रीत. सिनियर कलाकारांच्या बायका मला DM, म्हणजे आय इमेन्स प्रेम मिळालं आहे, सो फरक पॉझिटिव्हच हे मिळालं मला. ओके, छापा काटानंतर काय करत आहेस? आता सध्या मालिकेमुळे मी खरंच टाईड अप आहे, सो नेक्स्ट काही महिने तरी मालिकेमुळे मला वेळ नाही आहे, पण माझे बाकीचे सिनेमे जे रेडी आहे ते आय होपफुली, म्हणजे होपफुली रिलीज होतील, त्याची वाट बघते. नावं सांगशील काही येणार आहे सिनेमांचे? महेश मांजरेकर सरांचा निरवधी आहे, सुबोध भावे सर आणि उपेंद्र लिमये सरांबरोबर. मग संजय जाधव सरांचा कलावती आहे,
तो अमृता खानविलकर आहे, ओंकार भोजने आहे, मी आहे, बरेच कलाकार आहे त्यात. सो हे दोन आहे, चपाकाटा आहेच, अफलातून आहे. मी असं म्हणजे आय थिंक ते हिंदीतही करतायत ओ टी टी प्लॅटफॉर्मवर. सो माझं ओ टी टी प्लॅटफॉर्मवरही होऊन जाईल. आणि सध्या सिरियल, दॅट इज किपिंग बिझी. म्हणजे प्लेट फुल आहे एकदम सध्या. टचवुडी एस. मग छंदासाठी काही वेळ काढतेस का आणि काय छंद जोपासतेस? आता मी कसा वेळ काढते म्हणजे मी सध्या असंच मंडाला पेंटिंग, कारण मला रोज काहीतरी वेगळं करायला आवडतं, नाही तर मोनोटोनस मी वेडी होऊन जाईल. मला चेस खूप आवडतं गेममध्ये, तर मला हार्डकोर चेस बोर्डवर चेस खेळायला आवडतं. पण हल्ली तो ऑप्शन नाही आहे, कारण कधी तो कॅरी करणार शूटवर. तर माझ्या मोबाईलवर मी आता एक चेसचा ॲप हे केला, रोज मी खेळल्याशिवाय राहत नाही. तर दॅट इज कीपिंग मी व्हेरी हॅपी अँड बिझी. आणि पेंटिंग मी म्हटलं तसं मंडाला आर्टचं करते, आणि वाचन तर माझं चालूच असतं. वाचन इज ऑन अँड ऑफ. ओके, मी तुझा एक मागे मोठ्या एका बॅनरसाठी एक इंटरव्ह्यू केलेला, खूप 40-45 मिनिटाचा होता. तेव्हा तुला मी एक प्रश्न विचारलेला, पर्सनल प्रश्न होता. तर मला इथे एक तोच प्रश्न परा रिपीट करायला आवडेल, इफ यू डोंट माइंड. तुला म्हणजे कास्टिंग काउचचा कधीच वाईट अनुभव आला आहे का, किंवा तुला वाटतं का की खरंच इंडस्ट्रीमध्ये कास्टिंग काउच आहेत? आहे, पण ते असं काय कोणी पकडून खेचून वाला नाही आहे. म्हणजे मला तरी अनुभव नाही आला, बिकॉज माझी आईच या इंडस्ट्रीमध्ये असल्यामुळे मी एक्सपोजच झाले नाही एवढी. एक ऑलवेज बॅरियर होता, ऑलवेज प्रोटेक्टेड होते आहे. मला माझ्याकडे त्या नजरेने कदाचित मला तो अनुभव नाही आला. दुसऱ्या मुलींना मी ऐकून आहे, बऱ्याच जणींना, माझ्या काही कॉलिग्ज आहेत त्यांच्याकडनं ऐकून आहे. पण अर्थात मग खूप सब्जेक्टिव्ह पण आहे, यु नो. म्हणजे मी हे नाही ऐकून कोणी जबरदस्ती पकडून काय केलं, खूप सब्जेक्टिव्ह आहे ते. खूप वेगळ्या लेवलने पण कास्टिंग काउच होतं. कास्टिंग काउच काय, शोषणच एका प्रकारचं, तिथे इमोशनली होऊ शकतं आणि कसं आहे. तो मला वैयक्तिक नाही आला आहे टचवूड, थँक्स टू माय मॉम. आणि इतके वर्ष तिने सॅक्रिफाय केलं मला प्रोटेक्ट, किंवा ह्या इंडस्ट्रीत माझ्याबरोबर होती. पण मी ऐकून आहे आणि आहे रादर. आत्ता खूप वेळ बदलला आहे, खरंच वेळ बदलला. आता इतके इंडिपेंडेंट झाले ना लोकं, कामासाठी फालतूगिरी नाही करणार. प्रेमासाठी काय होत असेल ती वेगळी गोष्ट, कामासाठी कोण नाही आता करत, एवढं नक्की. खूप काळ बदललाय. तेजस्वीनी, तुझ्याशी बोलताना म्हणजे इतकं तू आउटस्पोकन आणि इतकी इमानदार आहेस ना, खरंच तुझ्याबरोबर गप्पा मारताना फार छान वाटतं. ऑल द बेस्ट तुला छापा काटासाठी, आणि परत परत पुन्हा पुन्हा भेटू. थँक्यू हर्षदवन, थँक्यू थँक्यू.